जिंकलेला आहे. चंद्रकांत बसन गाबन 15,000 रुपये, उमेशजी पाटील 10,000 रुपये, सूरजजी केणी 10,000 रुपये, आकाश नाईक कोली 7,500, गणेशजी कोली मोरा 7,500, अनिल पाटील सरपंच 6,000 रुपये, हेमंत भगत 5,000 रुपये, अरुण पाटील 5,000 रुपये, पंकज मुंडकर 3,000 रुपये, निलेश गायकवाड ओवले यांच्याकडनं 3,000 रुपये, मयूर ज्वेलर्स पनवेल 3,000 रुपये, निलेश पाटील 3,000 रुपये, राजा केणे चाचू 2,500 रुपये, विजयराम पाटील 2,500 रुपये, शरद पाटील 2,222 रुपये, जयेंद्र भगत 2,000 रुपये, पुंडलिक भगत 2,000 रुपये, सुभाष भगत 2,000 रुपये, सुनील भगत 2,000 रुपये, सत्यजित दापोली 2,000 रुपये, ऋषी गावन चिंचपाडा 2,000 रुपये, प्रकाश डाके चिंचपाडा 2,000 रुपये, विजय पाटील 2,000 रुपये, नरेश पाटील 2,000 रुपये, शशिकांतजी पाटील 1,500 रुपये, मिन्नाजी कमलाकर पाटील 1,500 रुपये, संदीपजी पवार कोपर 1,111 रुपये, कृष्णा बोहिर 1,000 रुपये, प्रीतम भगत 1,000 रुपये, मिलिन कोली मोहा 1,000 रुपये, जुमा गोवान गावंड ज्यांच्याकडनं 1,000 रुपये, परेश मुंडकर 1,000 रुपये, मनोज पाटील 555 रुपये, गोमा गावन 500 रुपये, सुरेश केणी कोळी 500 रुपये, लक्ष्मण पाटील 500 रुपये, बाबूराव पाटील 500 रुपये, हिरा कोली 500 रुपये, मच्छिंद्र भगत 500 रुपये, दिनेश पाटील 500 रुपये, रमेश पाटील 500 रुपये, धनंजय पाटील 500 रुपये, प्रकाश पाटील 500 रुपये, प्रल्हाद पाटील 500 रुपये, विजय मुंडकर 500 रुपये, सुरेश मुंडकर 500 रुपये, संतोष मुस्कर 500 रुपये, मुंडकर 500 रुपये, नरेश भगत 500 रुपये, प्रकाश भगत 500 रुपये, संतोष भगत 500 रुपये, राजेंद्र पाटील 200 रुपये, अंकुश पाटील 200, शिवदास कोळी 200 रुपये, गुरुनाथ भगत 1,000 रुपये, समसू पाटील 1,000 रुपये, शशिकांत भोईर 5,000 रुपये, पद्माकर पाटील 1,000 रुपये आणि योगेश पाटील 2,000 रुपये. या सर्व मान्यवरांना धन्यवाद देतो. सामन्याकडे घेऊन जातोय. अंतिम सामना रंगणार आहे आजच्या दिवसामधला. सामन्याला सुरुवात होते सलामीची जोडी. चेंडू द्यायचे आहेत, चेंडू मैदानामध्ये द्यायचे आहेत. सुरुवात होणार आहे 4 षटकांचा सामना. आता वेळ वाया घालू नका, मी आपल्याला विनंती करतो. 20 मिनिटं आपल्याला दिली जाणार आहे. 20 मिनिटांमध्ये हे 4 षटकं संपले पाहिजेत. मगाशी जो सामना झाला बराचसा काळ त्याच्यामध्ये गेला. 40 मिनिटांचा सामना तब्बल 1 तास घेऊन गेला. परंतु आता मैदानामध्ये रघु परदेशी पहिली गोलंदाजी, समोर आहे चिंचपाडा संघाची हार्ड हिटर फलंदाज रोशन पाटील उर्फ बाला आणि एका बाजूला दिनेश गायकवाड. रघु परदेशी वाकण्याजोगी गोलंदाजी पहिल्या मागच्या षटकामध्ये आपण पाहिले असेल गोलंदाजी करत असताना. आणि यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये आहे आणि पहिली गोल्डन विकेट बाला यांची. मात्र रोशन पाटील बॅक टू द पॅवेलियन. पहिला चेंडू होता, पहिल्या चेंडूवरती बडीमार करण्याचा प्रयत्न होता. चांगला प्रयत्न केला परंतु हवेचा प्रतिउत्तर देत असताना चेंडू हवेमध्ये गरंगळत स्वतः गोलंदाज रघु परदेशीकडे आला. रघु परदेशीने मागच्या सामन्यामध्येही प्रभावी गोलंदाजी केली. पहिल्या षटकात प्रथमेश सारख्या फलंदाजाला त्यांनी टिचून मारा केला आणि प्रथमेशला जवळजवळ त्याने आउटही घेतला होता. क्षेत्ररक्षक साहिल मिशाल मला वाटतं तिथे होता ज्याने चूक केली होती. आणि आता मैदानामध्ये आपण पाहताय की जबरदस्त सामना रंगलाय. पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानात येतोय प्रणय केणी आपल्या संघासाठी. मात्र रोशन पाटील काही करू शकला नाही उर्फ बाला. यावेळेचा चेंडू खेळून काढलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहेत. तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा प्रात्यक्षिक दाखवून देतात आपल्या क्षेत्ररक्षणाचं. आणि आता 2 धावा मात्र मिळतात फलंदाजी करणाऱ्या चिंचपाडा संघाला. आशिषने काय जबरदस्त गोलंदाजी केली. आशिषने सामन्यात रंगतदार कामगिरी केली एका हाती सामना जिंकण्याची. यावेळेचा चेंडू चांगला चेंडू आणि इथे मात्र लेग बायचा इशारा पंचांचा. जीवनजी गावन सर आणि सुनीलजी पाटील सर मैदानामध्ये आपण पाहताय. आणि लेगबायचा इशारा मात्र इथे आलेला आहे. धावसंख्येवरती धावफलकावरती धावा आल्या त्या 1-3. यावेळेचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात कित्येक
वर्ष या गोलंदाजाला आपण पाहिलेले बऱ्याचशा नामवंत खेळाडूंना मात्र त्याने तंबूचा रास्ता दाखवलेला आहे. नामवंत खेळाडूंना त्यांनी टिचून सोडलेले अशी गोलंदाजी, टिचून गोलंदाजी, भेदक मारा अशा प्रकारची गोलंदाजी, अनोळखी गोलंदाजी ज्याला म्हटलं जाते, तशाच प्रकारचे चेंडू, भात्यातले चेंडू वापरले जातात ते रघु परदेशी यांच्याकडनं आणि तीच गोलंदाजी आतापर्यंत चालू आहे. अतिशय नामवंत गोलंदाजी इथे मैदानामध्ये चालू आहे आणि इथे मात्र विकेट घेतली जाते. पुन्हा एकदा दमदार गोलंदाजी. क्या बात है, नक्कीच आपण पाहताय की जबरदस्त गोलंदाजी. संदीप सर, जे जिथे जिथे मी समालोचन करण्यासाठी जातो तिथे असं मला म्हटलं जातं की तू भिंगारी, म्हणजे सिद्धिविनायक भिंगारी, रघु परदेशी, कारण नाव एकच आहे भिंगार आणि भिंगारी, त्यामुळे कधी कधी बऱ्याचशा ठिकाणी आपण पाहिले असेल नाव हे रघुचं घेतलं जातं, कारण एक नावलौकिक गोलंदाज आहे, कुणाल नाईक आहे, त्यानंतर रघु परदेशी, अगदी वेगवान गोलंदाजी आणि चांगली गोलंदाजी टिचून मारा मैदानामध्ये कुणालनेही केलेलं आहे आणि त्यानंतर मात्र जी गोलंदाजी आपण पाहिली असते भारदस्त गोलंदाजी जी आपण पाहिलेली ती रघु परदेशी याच्याकडनं कित्येक वेळा त्याने सामना खिशात घातलेला आहे अशा प्रकारची गोलंदाजी त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी, पुन्हा एकदा मागच्या सामन्यामध्ये ज्या प्रकारची गोलंदाजी त्याने केली होती याही षटकामध्ये वाखाणेजोगी गोलंदाजी, धावा खर्च केल्या 3 आणि विकेट घेतल्या त्या महत्वपूर्ण 2, त्यामध्ये रोशन यांचाही समावेश आहे. डीजे कर आणि त्यानंतर पहिल्या चेंडूवरती कुणाल नाईकच्या बडीमार चढवलाय आणि षटकार मिळवला तो प्रणय केनेने. चिंचपाडा संघ धावून पोहोचतोय तो 9 या आकड्यावरती. पहिल्या षटकात जरी धावा आल्या नसल्या तरी मात्र इथून सामन्याची ओलख पटवायला लागेल, सामन्यामध्ये चांगली कामगिरी करावी लागणार आहे. एका बाजूला दिनेश गायकवाड आहे आणि भाई केने आणि फलंदाज प्रणय केने. चेंडू हवेमध्ये आहे, कुणाल नाईक गोलंदाजी सुंदर करत असताना मात्र इथे झेल टिपलाय, उत्तुंग झेल टिपला आणि अजून एक विकेट इथे मात्र गमावली. मार्क वरून बऱ्याचशा अंतरावर मात्र झेल घेण्याची किमिया कुणाल नाईकने केली आणि फलंदाज प्रणय केलेने तंबूचा रस्ता दाखवला. चिंचपाडा संघ थोडासा अडचणीत, आतापर्यंत 3 फलंदाज तंबूच्या आश्रयाला या 4 षटकांच्या सामन्यामध्ये. जी सुरुवात त्यांच्याकडनं व्हायला पाहिजे होती ती आतापर्यंत झाली नाही. एक षटकार मात्र फलंदाज प्रणय केनेने घेतला. प्रणय केनेने आपल्या संघासाठी 8 डाबांचं योगदान दिलं. नवीन फलंदाज संकेत पाटील. हा चेंडू क्षेत्ररक्षकांच्या हातामध्ये येत नाही परंतु निर्धाव चेंडूची सांगता झाले. चांगली गोलंदाजी कुणाल नाईक यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळाली. एक षटकार खाल्ल्यानंतर कमबॅकिंग वाली गोलंदाजी पुन्हा एकदा
सिद्धिविनायक भिंगारी आणि सुनील स्पोर्ट्स चिंचपाळा अशी महत्त्वपूर्ण लढत मैदानामध्ये पाहायला मिळते. एक तरी पारितोषिक आपल्या हातामध्ये हा सामना जिंकल्यानंतर उद्या तसं पाहिलं तर अखंड हरिनाम सप्ताहाचा जसा शेवटचा दिवस तसा उद्या बक्षिसांचा दिवस आहे. चेंडू हवेमध्ये आहे, बरसा काल तिथे क्षेत्ररक्षक येतात, चूक करतात, चुकीला माफी नाहीये, तेल गेलं आणि तूप गेलं म्हणूनच कन्नडीमध्ये मी नेहमी म्हणत असतो जिव्हा लल्लित दुर्दुरित कंठ हे धुलीस मिलवणारे क्षेत्ररक्षण आहे. पहिल्यापासूनच आपण पाहत आलेलं आहे धुलीस मिलवणारे क्षेत्ररक्षण मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं आणि आता मैदानात पुन्हा एकदा त्याचंच प्रतिबिंब मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. धावा मिळतात या चेंडूवरती, एक धावसंख्या पोहोचले 10 या धावसंख्येवरती. हा चेंडू भिडकावलाय कवर आणि पॉइंटच्या मध्ये, क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव मिळणार. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3-11. आउट होणारा फलंदाज रोशन उर्फ बाला ज्याला सूर सापडला नाही, त्याने पहिल्या चेंडूवरती बडीमार करण्याचा प्रयत्न केला, तो पहिल्या चेंडूवरती बाद झाला. त्यानंतर बाद झाला फलंदाज दिनेश गायकवाड आणि त्यानंतर प्रणय केनी. हे 3 फलंदाज तंबूच्या आश्रयाला आहेत परंतु मैदानामध्ये फलंदाजी करतोय भाई केनी आणि संकेत पाटील. यावेळेस मात्र चांगला शॉट महेश गावण यांच्या हातामध्ये जेल सुपूर्त केलाय षटकाराच्या बाहेर. दमदार रामदेव बाबा पतंजली षटकार. दशरथ पाटील श्रीमंत लोक आहेत, त्यांच्या नाते काय लागायचं म्हणजे दुसऱ्याचा बंगला पण आपल्या झोपडीला आग लावायची. जय जय रघुवीर समर्थ. दशरथ पाटील नक्कीच मनोरंजनचे फवारे आहेत आणि आता आपल्याला ऐकायला मिळतात ते घरी बसले असले तरी मात्र प्रेक्षकांना त्यांचा आनंद नक्कीच. डीजे ऑपरेटरांना धन्य द्यावे लागेल कारण डीजे ऑपरेटर बरोबर खोदून खोदून काढतात आणि त्यांनाही धन्यवाद देतो. परंतु मैदानामध्ये धावा झाल्या 17 धावा, 2 षटकांचा खेळ संपला आणि गोलंदाजी करण्यासाठी ज्याने मागच्या सामन्यामध्ये 6 चेंडू वाईट टाकलेला तो आशिष परदेशी गोलंदाजी मार्कवरती ज्यांना पारितोषिकाची खैरातही झाला होता, सामना वाचवला होता कारण समोर प्रथमेश मात्रे सारखा बलाढ्य खेळाडू त्या सामन्यामध्ये होता. यावेळेचा चेंडू खेळून काढलाय पॉईंटच्या दिशेला पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक. आता मात्र चूक करत नाही, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. 2 धाबाची त्याच्या चपलाईने मात्र घेतल्या जातात. दुहेरी धावाने धावसंख्या 19, 3-19 अशी धावसंख्या. आशिष गोलंदाजी मार्कवरती आहे, समोर फलंदाज आहे तो भाई केनी. संकेत पाटील आणि भाई केनी चिंचपाडा संघाला इथून मात्र कार्पेट शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. एक धाव चोरटी घेतली जाते, तिथे क्षेत्ररक्षण केलं जातंय परंतु एका धावेला रोखू शकत नाही. एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 या धावसंख्येवरती. 3-20 धावा आतापर्यंत धावपालकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. पहिल्या षटकात आल्या 3, दुसऱ्या षटकात 14 धावा कुणाल नाईकने खर्च केल्या होत्या. ब्लॉकरचा चेंडू, अगदी अपकडर चेंडू, जबरदस्त गोलंदाजी इथे साकारली जाते. आशिषने मागच्या सामन्यात अगदी उभं ठेवलं होतं प्रथमेशला, जर त्यांनी 6 चेंडू वाईट टाकले नसते तर कधीच त्याने सामना संपवला होता. यावेळेचा चेंडू मात्र पुन्हा एकदा तिथे क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाव, एकापेक्षा काही नाहीये. बाईकेणी आणि संकेत मैदानामध्ये कामगिरी करत आहेत. रोशनला सूर सापडला नव्हता, रोशन पहिल्या चेंडूवरती बाद होऊन तंबूच्या आश्रयाला गेला. दिनेशही आज असफल ठरला होता. यावेळेस पुन्हा एकदा चांगला शॉट खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चूक इथे होते परंतु अडवला जातो. शेवटच्या क्षणाला चेंडू आणि फलंदाज बाद. बाई केनी तंबूच्या आश्रयाला, एकूण धावसंख्या आहे ती 22 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. तिसऱ्या षटकातल्या आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ संपलाय, अजूनही 1 चेंडूचा खेळ, अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे समोर फलंदाजी करणाऱ्या चिंचपाडा संघासाठी.
संत आणि शांत सामना मैदानामध्ये पाहायला मिळतंय। जे अनुमान वाघोली आयोजित ही स्पर्धा, आजचा या स्पर्धेचा तिसरा दिवस आणि आमच्याबरोबर रायगड समालोचन असोसिएशनचे आमचे अध्यक्ष संदीपजी पाटील आणि आपण पाहते दोन्ही बाजूला संकेतजी स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आणि मिलिंदजी दोघांचं स्वागत करतो। परंतु मैदानामध्ये चांगली गोलंदाजी केली जाते। आशिष मुंडे पुन्हा एकदा सुप गोलंदाजी मैदानामध्ये केली जाते। पहिल्या षटकात 3 धावा, दुसऱ्या षटकात 14 आणि या षटकात आशिष परदेशीने खर्च केल्या 5 धावा। डीजे एकूण तब्बल धावसंख्येवरती धावा आहेत त्या 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर 22 धावा, 22 लॉस ऑफ 3 विकेट्स, लॉस ऑफ 4 विकेट्स। चार फलंदाज तंबूच्या आश्रयाला, नवीन गोलंदाज साहिल मिसाल, समोर फलंदाज आहे संकेत पाटील, नवीन फलंदाज नितेश केनी मैदानामध्ये आहे, परंतु मैदानामध्ये समोर आहे तो संकेत पाटील, गोलंदाज साहिल मिसाल। अंतिम षटक या सत्रामधला, अगदी सुरेख चेंडू टाकला होता त्याला, मात्र कट केलंय कार्पेट शॉटच्या आधारे। एक धाव घेतली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न या वेळेत मात्र चूक करत नाही आणि फलंदाज बाद। कार मात्र घडणार नाही सामन्यामध्ये, परंतु इथे धावफलकावरती धावा आहेत। आपण पाहिले असतील 23 धावा, 23 धावा धावफलकावरती। नवीन फलंदाज मैदानात चिंचपाडा संघाकडनं आतिश पाटील। अंतिम षटक प्रगतीपथावर असताना साहिल मिशाल मैदानामध्ये गोलंदाजी करत आहे। आतिश पाटील नवीन फलंदाज मैदानामध्ये, कट केलाय चेंडूला, तिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि अगदी सुरेख क्षेत्ररक्षण या वेळेस, मात्र आता मात्र चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं सिद्धिविनायक भिंगारी संघाकडनं आणि धावफलकावरती धावा आहेत त्या 24 धावा आतापर्यंत आपण पाहिले गेलेले आहेत। सुंदर सामना मैदानामध्ये, दोन्ही संघ कसोशीने प्रयत्न करत आहेत, कसं पारितोषिक आपल्याकडे येईल, कसा उद्या आपल्याला या अंतिम सामन्यामध्ये खेळण्यासाठी मिळणार आहे त्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागणार आहे। चेंडू हवेमध्ये भिडकावलेला आहे, पायचे सीमारेषेकडे, सुंदर क्षेत्ररक्षण केलं जातंय पंकज पाटील यांच्याकडनं आणि फलंदाज बाद। मिळाली तसं पाहिलं तर चिंचपाडा संघाची सुरुवात खराब झाली होती, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा त्यांना आल्या होत्या, परंतु तिसऱ्या षटकात पुन्हा एकदा कमबॅकिंग वाली आशिष परदेशी या गोलंदाजाने 5 धावा खर्च केल्या आणि आतापर्यंत या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी भिंगारी संघाकडनं आपल्याला पाहायला मिळतंय आणि सुंदर गोलंदाजीचा प्रात्यक्षिक आतापर्यंत घडवलंय। 4 चेंडू या षटकामध्ये आतापर्यंत झालेत आणि 2 धावा खर्च केल्या गोलंदाज साहिल मिसाल याने आणि यावेचा चेंडू भिडकावला, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि फलंदाज बाद। आणि आता मात्र
अंतिम चेंडू शिल्लक आहे, दोन विकेट आणि दोन धावा खर्च केल्या साहिल मिसाल या गोलंदाजाने आतापर्यंत रघु प्रदर्शनीय धावा खर्च केल्या होत्या त्या तीन आणि त्यानंतर 14 धावा कुणाल नाईकने खर्च केल्या आणि आशिष परदेशीने 5 धावा खर्च केल्या. अंतिम चेंडू शिल्लक, अंतिम गोलंदाजीवरती अंतिम चेंडूवरती कुठलीही धाव नाहीये म्हणजे षटक संपली. 4-24 चेंडू संपले, 24 चेंडू मध्ये धावा केल्या आपण पाहिले असतील, त्या 24 जिंकण्यासाठी धावा करायच्या त्या 25. तर नक्कीच आपण पाहता की अंतिम सत्र आणि आता 24 चेंडू मध्ये या 25 धावा करायच्या या सामन्यामध्ये. रोमार्स एक सामना मैदानामध्ये रंगलेला आहे आणि या 25 धावा कशा प्रकारे येतात ते आपल्याला पाहायचं आहे. डीजे आणि खोकला लागणार, परंतु 24 चेंडू आणि 25 धावांचं समीकरण मैदानामध्ये. त्यासाठी आता या धावा रोखण्यासाठी, या धावा डिफेन्स करण्यासाठी कसोसीने प्रयत्न करावे लागणार आहे. ते गोलंदाजी करणारा सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघ अगदी दमदार फलंदाजी त्यांच्याकडे आहे, परंतु फलंदाजी करत असताना रोशनची विकेट गेली, दडपण त्यांच्यावरती आलं आणि सामन्यामध्ये कम बॅकिंग केलं ते पूर्णपणे सिद्धिविनायक भिंगारी संघाने. आता 24 चेंडू आणि 25 धावांची गरज मैदानामध्ये असणार आहे. एक तरी पारितोषिक आपल्या नावावरती रेखांकित केलं जाणार आहे, कारण महत्वपूर्ण लढत मैदानामध्ये आणि भिंगारी संघ नेहमी यशस्वी ठरत असते या मैदानावरती. अशा प्रकारचं हे मैदान, एकीकडे चिंचपाडा संघ आहे परंतु इथे प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. घाम तर निघणार नाही कारण हवेचं वातावरण मैदानामध्ये. 24 गेंदों में 25 रनों की दरकार आहे. बॉल द्यायचे सर्व प्रमुख मान्यवर मंचावरती आहेत, त्यांचं मनापासून स्वागत करतो. सर्व मान्यवर सकाळपासून आपण पाहताय, सर्व मान्यवरांचं या स्पर्धेसाठी मी आवर्जून स्वागत करतो. जय हनुमान वाघिवली संघाकडनं. आणि 24 चेंडूमध्ये 25 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. महत्त्वपूर्ण लढत आहे या मैदानामध्ये. दोन पंचांनी अगदी सुरेख भूमिका, जीवनजी गावड आणि सुनीलजी पाटील मुरबी या दोघांचं मी नक्कीच आभारी आहे की ज्यांनी सुरेख कामगिरी पंचांच्या भूमिकेमध्ये आज दिवसभरामध्ये केली. एकीकडे स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये संकेत आणि मिलिंदजी यांनी सुरेख कामगिरी केली आणि या डीजे ऑपरेटर आपलाही धन्यवाद. आपण हे सुरेख गीतं इथं ऐकवलेत, आपलाही धन्यवाद. सुपळा शॉट आपण ऐकवला, दशरथ पाटील यांनाही ऐकवलं आणि पासण्या फुसफुस पण केले तुम्ही. परंतु मैदानामध्ये आता 24 चेंडू आणि 25 धावा. आणि या डीजे मास्तरची ख्याती आहे, डीजे मास्तर अगदी ओळखत असतो कुठला माणूस येतो आणि कशा प्रकारचे गाणे ऐकवले पाहिजेत. सुपला शॉट म्हटल्यानंतर शहापूरचा समालोचक आहे, पण त्याला आणण्यासाठी गाडी जावी लागते, त्यासाठी त्याच्याकडे त्याला आणायचं म्हणजे फार मेहनत घ्यावी लागते. म्हणून 24 चेंडू आणि 25 धावांची दरकार मैदानामध्ये आहे आणि ती दरकार मात्र करत असताना आता सिद्धिविनायक भिंगारी संघ मैदानात गेलेला आहे. ती सलामीची जोडी कुणाल आणि आशिष परदेशी. कुठे जायचं आणि म्हणला असा प्रश्नही आहे, परंतु भारताची लोकसंख्या असं म्हटलं जातं कुठून वाढली तर काही सांगतात महाबलेश्वर वरून, असंही एक प्रमाण आहे. परंतु मैदानामध्ये आपण पाहिलं गेलेलं आहे, मैदान रंगलेलं आहे, 24 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे आणि आता मैदानामध्ये कशा प्रकारची कामगिरी होते. थंडीचं वातावरण आहे आणि या थंडीच्या वातावरणामध्ये आपण पाहताय की नक्कीच रोमार्षक सामना रंगणार. या 25 धावा करत असताना सुरुवात चांगली करणं गरजेचं आहे. संकेत पाटील गोलंदाज आहे, कमी धावा त्याने केलेल्या आहेत आणि त्या धावा त्याने डिफेन्स करायचे असतील तर चांगली गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करावं लागेल. आशिष परदेशी ऑन द स्ट्राईक डावकुरताचा गोलंदाज. इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला तर लेफ्ट हँड आणि राईट हँड अशी जोडी मैदानामध्ये, तशीच जोडी मैदानामध्ये आहे. पहिला चेंडू भिडकावला आहे सीमारेषेकडे लॉंग लेग वरून सरळ, 4 धावा. डीजे ठोक.
आशीष परदेशी काय थांबत नाहीये, चांगली गोलंदाजी केली, पाच धावा खर्च केल्या, मॅन ऑफ द मॅचचा किताब घेतला, पारितोषिक घेतलं आणि डावाला आता सुरुवात करत असताना पहिल्या चेंडूवरती मात्र त्याने मारला चौकार गोलंदाज संकेत पाटील। आता मात्र एक तेरी एक मेरी चौकार मारल्यानंतर त्रिपला चित केलंय, अगदी जबरदस्त गोलंदाजी केली डीजे। ठिकाणी फिरवत असतो आणि वेगवेगळे गीत हा महत्त्वाचा आहे, मनोरंजनाचा आहे आणि ज्या ज्या वेळेस आपण कधी कधी टेन्शन मध्ये असतो त्यावेळेस संगीत ऐकणं फार गरजेचं आहे आणि ते संगीत आपल्याला इथे ऐकवतात, मनोरंजन करतात। डीजे ऑपरेटर आपलं धन्यवाद। 22 चेंडू आणि 21 धावांची अजूनही गरज आहे। फलंदाज बाद झाला तो आशिष परदेशी, 2 चेंडूंचा सामना केला, 1 चौकार आणि विकेट त्याने मात्र गमावली, ती त्रिपला चित होऊन नवीन फलंदाज सूरज परदेशी। सूरज आणि सागर ही नावलौकिक जोडी आहे। एक अजून एक गोलंदाज मी पाहिलेला आहे मंदार, परंतु तो सध्या दिसत नाही, परंतु ही गोल जोडगोली मैदानामध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळते। यावेळची चांगली गोलंदाजी संकेत पाटील, वाकडण्याजोगी गोलंदाजी, कमी धावात चौकार पहिला गेला होता, त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी केली जाते। प्रत्येक संघ हा मैदानामध्ये जिंकण्यासाठीच येत असतोय आणि त्याच पद्धतीने प्रयत्न करत असतात, प्रयत्न करीत त्या वालूच्या कनर गिडता तेल गले, परंतु इथे घाम घालावा लागणार आहे। पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी, टिचून मारा, डायरेक्ट हिट करायला पाहिजे होता, परंतु तिथे मात्र एक धाव घेतली जाते, समीकरण बिघडतंय, एकूण धावसफल करती धावा लागल्या 5, अजूनही जिंकण्यासाठी 20 धावांची गरज, 20 चेंडू बाकी, 20 गेंदे और 20 रन, क्या मुकाबला है। जेव्हा लो स्कोरिंगचा सामना असतो त्यावेळेस अगदी अतिटरीचा सामना होत असतोय असं आपण चित्र पाहिलेलं आहे बऱ्याचदा क्रिकेटमध्ये। 20 चेंडू आणि 20 धावांची गरज मैदानामध्ये आहे। संकेत पाटीलचा चेंडू उचली घेतलाय, चेंडू सरळ जातो तो फाईंड लेग आणि थर्डमॅनच्या मध्ये, 4 धावांसाठी कुणाल नाईकच्या बॅटमधून निघालेला दमदार चौकार। सामन्यामध्ये भिंगारी संघाला पूर्वस्थितीवर आणून ठेवलंय, भिंगारी संघाला विजयाची वाटचाल करण्यासाठी प्रयत्न करत आहे कुणाल नाईक। कुणाल नाईक साठी हा चेंडू हवेमध्ये आहे, बराचसा काल एक धाव घेतली जाते, दुसरी धाव कलेक्टिंग केली जाते, 2 धावाची त्याच्या चपलाईने घेतल्या जातात, धावपळकावरती धावा लागतात या दुहेरी धावानी, 11 धावा येणार समीकरण, 18 चेंडू आणि 14 धावांची गरज। थांबणार नाहीये आणि मैदानामध्ये मात्र आता थांबणार नाही तो सिद्धिविनायक भिंगारी संघ, ज्याने आपल्या संघासाठी आतापर्यंत धावा केल्या 11 आणि आता जिंकण्यासाठी केवळ 14 धावांची गरज आहे 18 चेंडूंमध्ये। अजूनही हा षटकामध्ये चांगली कामगिरी करावी लागणार आहे चिंचपाडा संघ। चिंचपाडा संघाची फलंदाजी भरली नव्हती आणि 24 धावा त्यांनी केल्या, 25 धावांचं लक्ष मैदानामध्ये भिंगारी संघ। ज्यावेळेस भिंगारी संघाने पुंडे संघाला हरवलं त्यावेळेस असं वाटलं होतं की पुंडे संघ तिथे जिंकणारच मॅच, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र आशिषने चांगली गोलंदाजी केली, ज्याने 6 चेंडू वाईटही टाकले होते, त्या सामन्यामध्ये त्यांनी फलंदाजी केली होती आणि प्रत्युत्तर देताना मात्र फुंडे संघाने चांगली कामगिरी केली होती, परंतु 18 चेंडू आणि 14 धावांची गरज मैदानामध्ये आहे। गोलंदाजी करण्यासाठी बाईकेने हा चेंडू कट केलाय, समजदार क्रिकेट मैदानामध्ये, सूझबूझ की पारी जिसे कहते,
एक धाव शॉर्ट पॉइंट ला घेतली आणि स्ट्राइक दिली ती कुणाल नाईक ला 17 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावा 17 गेंदेवर 13 रनों की दरकार है इस मुकाबले को जीत के लिए। एखादं तरी पारितोषिक या सामन्यानंतर आपल्याला मिळणार यात काही शंका नाही। उद्या हे पारितोषिक वितरण होणार आहे आणि उद्या अंतिम दिवस या स्पर्धेचा 17 चेंडू आणि 13 धावांची गरज ऑन द स्ट्राइक खेळण्यासाठी कुणाल नाईक भाई के गोलंदाजी मार्क वरती सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न लगे तो आबाद नहीं तो बर्बाद अशा प्रकारचा शॉट है। शॉट सिलेक्शन चांगला होता पण ज्या वेळेस सीधे उंगली से घीने निकलता ना त्या वेळेस उंगली टेढ़ी करायची असते परंतु इथे समीकरण है 16 चेंडू आणि 13 धावा 16 चेंडू 13 धावा मैदानामध्ये करायचे आहेत। या वेळेस आता मात्र समजदारीचा क्रिकेट मैदानामध्ये खेळलेले कट केला तिसऱ्या स्लिप मधला चेंडू सरळ सीमारेषेकडे गेला तिथे दोन धावा मिळाल्या आणि आता मात्र चांगली कमबॅकिंग वाली फलंदाजी मैदानामध्ये कुणाल नाईक याच्याकडून पाहायला मिळाली। समीकरण आहे 15 चेंडू आणि 11 धावा एकूण धावसंख्या आहे ती 14। नक्कीच बघणाऱ्यांचा मात्र पारणे फेरत असतात बघणाऱ्यांचे जास्त पासण्या फासफूस होतात मी नेहमी म्हणत असतो आणि त्या कधी होतात ज्या वेळेस अंतर कमी होत जाते चेंडू आणि धावा त्यावेळेस मात्र नेहमी या सामन्यांमध्ये रंगत निर्माण होत असते 15 चेंडू आणि 11 धावांची गरज। यावेळेस समजदारी की पारी अगदी सुरेख फटके मारत आहेत एक एक दोन दोन धावा आता मात्र घेतल्या जात आहेत कुणाल नाईक याच्याकडनं आणि अशा या दुहेरी धावांनी धावसंख्या धावन पोचते 16 या आकड्यावरती समीकरण 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावा अगदी अंगावरती आणू द्यायची नाही असा प्रकारचा खेळ मैदानामध्ये कुणाल नाईकने घेतलेला आहे। जर इथे मात्र सामन्यामध्ये अजून काही 30-35 धावा केले असत्या तर प्रश्न पडला असता बिंगारी संघाला पटके मारावे लागले असते आणि विकेट गमावे लागले असत्या परंतु कव्हर आणि पॉइंटच्या मध्ये दमदार चौकार। त्यानंतर मारलेला चौकार आपण इंटरनॅशनल क्रिकेट मध्ये सचिन रमेश तेंडुलकर यांना पाहिलं तर एकेरी धावांवरती जास्त महत्व देत होते आणि नंतर चौकार षटकारांची आतषबाजी सचिन तेंडुलकर करत होते परंतु पुन्हा एकदा एक चौकार मारल्यानंतर अजून एक दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आजची रनिंग बिटवीन द विकेट्स आणि असं होत असतं कधी कधी ज्या ज्या वेळेस फलंदाज अशा प्रकारची कामयाबवाली फलंदाजी तंत्रशुद्ध फलंदाजी मैदानामध्ये 12 चेंडू आणि समीकरण आहे 3 धावांचं। साजरीकरण आपण मैदानामध्ये पाहताय तर 12 चेंडू आणि अगदी 3 धावांची गरज आहे चेंडूला टॅप केलेला आहे एकच धाव तिथे मात्र घेतली कुणाल नाईकला स्ट्राइक वरती आणलं समीकरण 11 चेंडू आणि 2 धावांची गरज अगदी सामन्यामध्ये जी रंगत होती ती निघून गेली किमान अजून 10-15 धावा करायला पाहिजे होत्या तर रोषणबाज झाल्यानंतर दडपण सामन्यामध्ये चिंचपाडा संघावरती आणि आता रिव्हर्स शॉट केलाय सामना संपवण्याची जबाबदारी घेतली आणि सामन्यामध्ये जबरदस्त कामगिरी कुणाल नाईक यांच्याकडनं पुन्हा एकदा सिद्धिविनायक भिंगारी संघ बेस्ट ऑफ लक अभिनंदन आणि हार्ड लक मी म्हणेन चिंचपाडा संघ आपण या स्पर्धेमध्ये आलात आपणही चांगली कामगिरी केली आणि 20 धावा म्हणजे मॅन ऑफ द मॅचचा किताब पुन्हा एकदा कुणाल नाईक यांच्याकडे जाणार आहे जबरदस्त खेळी त्यांनी मात्र या सामन्यामध्ये केली आणि नक्कीच मला इथे येण्याची संधी वाघोली वासांनी दरवर्षाप्रमाणे याही वर्षी दिली त्याबद्दल महेश गावंड आणि संपूर्ण टीमवर्क त्यांचा आहे त्या सर्वांना धन्यवाद देतो धन्यवाद।